भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस बुधरगड तालुक्यातील विविध गावांमध्ये साजरा। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस नेहमीच विधायक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात येतो। 10 जून रोजी आज हा वाढदिवस बुधरगड तालुक्यात देखील विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आलाय। गारगुटी तालुका बुधरगड येथे आज हुतात्मा चौक येथे आरोग्य विभागाच्या वतीने रॅपिड अँटीजन टेस्टचा कॅम्प लावण्यात आला होता। या कॅम्पमध्ये सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी यांना मास्क वाटप करण्यात आले। तसेच या मास्क वाटप कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटील, गारगुटी ग्रामपंचायत सदस्य अल्केश कांदळकर, गारगुटी शहराध्यक्ष राहुल चौगले, अमर शिंदे, सागर पाटील, विनोद कांबळे, एकनाथ पाटील, बाबूराव पिंगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। मुडूर तालुका बुधरगड येथील भाजपा शाखेच्या वतीने वाढदिवस साजरा। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस नेहमीच विधायक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येतो। 10 जून रोजी आज हा वाढदिवस बुधरगड तालुक्यात देखील विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आलाय। मुडूर तालुका बुधरगड येथील भाजपा शाखेच्या वतीने भाजपाचे जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटील, गारगुटी ग्रामपंचायत सदस्य अल्केश कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शाळा मुडूर व विद्या मंदिर कासारवाडी या दोन शाळा पूर्णतः सॅनिटाईज करण्यात आल्या। या दोन्ही शाळांमध्ये अनेक कोविड पेशंट वास्तव्यास होते। 15 जून पासून प्राथमिक शाळा सुरू होण्याची शक्यता आहे, तर येथे शाळा सुरू झाल्यास शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी या शाळा पूर्णतः सॅनिटाईज करण्यात आल्यात। या उपक्रमात अवधूत राणे, किरण फगरे, विश्वास रणदिवे, दिलीप मोहिते, मोहित राणे, सुरेश फगरे, प्रसाद गुरव, चाचा नायकवडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।